मनसेने आपल्या सत्ता काळात नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे शस्त्रसंग्रहालयाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे आणि याला कारणीभूत नाशिक महापालिका आणि तिथले सत्ताधारी असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे महाराष्ट्र विमान सेनेची सत्ता होती त्यावेळेस प्रत्येक प्रकल्प हे पूर्ण करून दिलेले होते दोन हजार सतरा साली ज्यावेळेस सत्ता गेली आणि त्याच्यानंतर ज जे कोणाची नंतर सत्ता आलेली आहे त्या सत्तेच्या काळात पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे आपण हे बघू शकता आहे आणि आमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही वेळोवेळी ह्या गोष्टीवर पाठपुरावा केलेला आहे पक्षातर्फे वेगवेगळे आंदोलन केलेलं आहे तरी महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही जर ह्या आज आम्ही या सांगू शकतो की आम्ही ज्या ज्या पद्धतीने इथे आमच्या परीने जेवढं साफसफाई करता येईल आम्ही केलेली आहे पण न महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं आहे आणि याच्यापुढे महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष द्यावं नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही या गोष्टीवर मोठं आंदोलन उभं करूया या संदर्भात नाशिक महापालिकेतील बांधकाम शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांच्याकडून आम्ही माहिती घेतली असता त्या ठिकाणी विविध कामं सुरू असल्यामुळे बंद ठेवलं असल्याची त्यांनी माहिती दिली तुम्ही जर म्हणाल की मनसेला या गोष्टीची सत्ता सत्यकाळात चांगले प्रकल्प केले होते नाशिकमध्ये एक बघायला गेलं तर नाशिक फक्त मध्ये गोदावरी म्हणून बघायला यायचे लोक पण वेगवेगळे गोष्टी पाच ते सहा गोष्टी ह्या तयार तयार करण्यात आल्या आहेत आणि वेगवेगळे नाशिक हे वैभव वाढवण्यात आलेलं होतं पण कसं आहे की मनसेने प कोणतीही गोष्ट केलेली आहे आणि ही गोष्ट ज्या मनसेला क्रेडिट भेटू नये म्हणून जे आत्ता स जे सत्तेत आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याचा जर विचार केला गेला तर सामान्य माणसाला या गोष्टीचा फटका बसलेला आहे नक्कीच प पश्चाताप वाटणारच आहे आम्ही ज्यावेळेस चौकशी केली असता येथे येथे दो लाईट पण नाही आहे महानगरपालिकेतर्फे लाईटची पण व्यवस्था नसावी कारण हे जे शस्त्र आहे हे अति दुर्गम काळातले शस्त्र असून याकडे जर आज लक्ष द्यायला ही जे काही जी, जी कंपनी आहे महानगरपालिकेचे हे कोणी सांभाळत नाही आहे पण ज्या जे कोणी सांभाळत आहे तिथे लाईट नाही पाणी नाही ह्या गोष्टी सांभाळल्या जात आहे त्यामुळे या ऐतिहासिक संग्रहालयात राजकारण न करता ते नागरिकांसाठी खुले करावे हीच अपेक्षा विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक